नमस्कार ठाणे वैभवच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे गेले काही दिवस तुम्ही मला बघितलं असेल मी, मी इंडिया ऑस्ट्रेलिया जेव्हा सिरीज सुरू होती तेव्हा मॅच रिव्ह्यूज घेऊन तुमच्या समोर येत होते पण आज एका वेगळ्या एपिसोडमध्ये माझ्याबरोबर मिलिंद गावडे आहेत जे मध्ये स्थायिक आहेत पण आहेत खरोखर मुंबईकर पण आता मध्ये आहेत आणि ते क्रिकेट अंपायर म्हणून तिथे प्रसिद्ध आहेत तर मिलिंद गावडे सर तुमचं खूप खूप स्वागत ठाणे वैभवच्या युट्यूब चॅनलवर धन्यवाद थँक्यू तर दर्शको आपण महिलांची क्रिकेट जी सिरीज झाली होती इंडिया ऑस्ट्रेलियाच्या मध्ये एकवीस डिसेंबरला सुरू झाली ही सिरीज इंडिया ऑस्ट्रेलियाची आणि नऊ जानेवारीला ही संपली तर सिरीज जेव्हा सुरू झाली तेव्हा भारतीय महिला क्रिकेट संघाने तो कसोटी सामना जिंकला परंतु जेव्हा व्हाईट बॉल क्रिकेट सुरू झालं इंडो ऑस्ट्रेलियामध्ये पहिले झाले वन डे मॅचेस आणि नंतर झाले टी ट्वेंटी मॅचेस त्या दोन्हीमध्ये भारताला पराभव स्वीकारावा लागलेला ऑस्ट्रेलियाकडून तर आपण आज जाणून घेऊया की ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघ हा एवढा पॉवरफुल किंवा स्ट्रॉंग का आहे आणि मला असं वाटतं मिलिंद गावडे सर आपल्या सोबत आहेत आणि ते एक चांगलं पिक्चर आपल्याला देऊ शकतील कारण ते एक अंपायर म्हणून त्यांनी यातल्या बरेच खेळाडूंना मग ते तालिया मित्रात असो डार्सी ब्राऊन असो यांना खूप जवळून बघितलं आहे तर गावडे सर सुरुवातीला तुम्ही मला सांगा की मुंबईवरनं तुम्ही अॅडिलेटला गेलात आणि अंपायर म्हणून तिथे कसं काय म्हणजे तुम्हाला अंपायरिंग का करावं वाटलं मी पहिल्यांदा मुंबईवरून ऍडिलेटला एकोणीसशे चौऱ्याण्णव साली गेलो Uh, मी बेसिकली मॅन्युफॅक्चरिंग इंजिनियर आहे आणि माझं मास्टर्स करायला मी प्रथम ऍडलेटला गेलो आणि तिकडे वन ऑफ द वेज टू गेट uh, अलॉंग म्हणजे आपला दैनंदिन जो खर्च आहे तो कसा करावा तर एक कुणीतरी एकदा सुचवलं की एक इंडोर क्रिकेट नावाचा प्रकार असतो तर मी त्याच्यामध्ये काम कर, करू लागलो त्या क्लब्समध्ये मध्ये अ अंपायर आणि इतर गोष्टीत आणि त्याच्यानंतर मी साऊथ ऑस्ट्रेलियन क्रिकेट असोसिएशनसाठी काही मॅचेस आउटडोअर मॅचेस प्रीमियर लीगच्या के केल्या म्हणजे ते तेव्हा ज्युनियर्स वगैरे हो केल्या hmm. आणि त्याच्यानंतर मी परत ऑस्ट्रेलियाला गेलो दोन हजार एक साली वेन मायग्रेटेड तर त्याच्यानंतर जवळजवळ चार पाच वर्ष काही क्रिकेट झालं नाही पण एके दिवशी म्हटलं की अंपायरिंग परत चालू करावं आणि लकीली hmm. देर वॉज अ ॲड इन द न्यूज पेपर द नेक्स्ट डे सो आय थॉट दॅट वॉज अ गॉड गॉड साईन आणि मग मी आता जवळजवळ अठरा वर्ष अंपायरिंग करतोय वा ग्रेट ग्रेट अठरा वर्षा खूप मोठा कालावधी आहे आणि जसं आपण या कॉलपूर्वी पण बरीच चर्चा केलेली की तुम्ही काही काही ऑस्ट्रेलियन महिला खेळाडूंना खूप जवळून बघितलं आहे दर्शकांनी मधनं किंवा टीव्हीतनं तर आम्ही बघतच आलो आहोत या ऑस्ट्रेलियन प्लेअर्सना पण एक प्रश्न पडतो की ही टीम एवढी स्ट्रॉंग का आहे जवळजवळ सात वर्ल्ड कप त्यांच्या नावावर आहेत तर आपण फक्त या बद्दल जर सुरू केलं बोलायला तर सर तुम्हाला काय वाटतं की ऑस्ट्रेलिया इन कंपेरिझन टू इंडिया ते कुठे त्यांचं वर्चस्व आपल्याला दिसून आलं दोन गोष्टी डेफिनेटली म्हणजे बेस देर आर थ्री पार्ट टू इट एक म्हणजे स्किल लेवल्स दुसरं फिजिकल फिटनेस आणि तिसरा मेंटल फिटनेस तर स्किल लेवल्स जर पाहिल्या तर मला वाटतं भारतीय संघ कदाचित सरस पण ठरेल म्हणजे टेक्निक जर पाहिलं तर म्हणजे स्मृती मंदाना किंवा जेमी रॉड्रिक्स जे काही टेक्निक दाखवतात फील्डवर दॅट इज ब्रिलियंट आणि त्या बाबत काही प्रश्न नाही म्हणजे इतर प्लेअर पण आहेत हरमनप्रीत कौर आहे शफाली वर्मा आहे पण मला वाटतं जिकडे जिथे आपला संघ थोडासा कमी पडतो किंवा ऑस्ट्रेलियाचा संघ सरस पडतो तर एक म्हणजे फिजिकल फिटनेस आणि दुसरं म्हणजे मेंटल फिटनेस किंवा एक हॅपी स्पेस जो आपण म्हणतो मगाशी आपण डिस्कस केलं तर जेव्हा एखादा संघ एकत्र बराच वेळ खेळतो तर एक त्यांच्यामध्ये एक म्हणजे एक तर टीम बॉन्डिंग झालेलं असतं आणि दुसरं म्हणजे एक विनिंग हॅबिट जी असते आता सात वर्ल्ड कप काही सोपे नाहीत अर्थात ह्या संघाने जिंकले नाहीत पण मग थोडस कसं होतं की प्लेयर्सचं ट्रान्झिशन पण होतं म्हणजे तर ह्या प्ले अगे ह्या संघामध्ये परत म्हणजे जुने खेळाडू आहेत अनुभवी खेळाडू आहेत काही नवीन खेळाडू आहेत आता डार्सी ब्राऊन इज व्हेरी यंग डार बिगन शूट जी आहे ती त्या मनाने बरीच सिनियर आहेत फास्ट बॉलर जे करतात ते दोघी साऊथ ऑस्ट्रेलियाच्या आणि डार्सी ब्राऊन हे जर उदाहरण घेतलं तर मिगन कदाचित दोन वर्षात रिटायर होईल पण डार्सी ब्राउनचा बरचसा जो अनुभव आहे तो म्हणजे तो वाटला जातो सिनियर्स कडून आणि एक ती विनिंग हॅबिट जी आहे त्यामुळे एक फरक पडतो मेंटल स्ट्रेंथ जी आहे की

स्ट्रॉंग आहेत पण जेनेटिक्स व्यतिरिक्त असं काही ह्या खेळाडू करतात का अक्रॉस द इयर की त्यांचा फिटनेस एवढा जास्ती चांगला आहे ऑस्ट्रेलियामध्ये स्पोर्ट इज टू म्हणजे विंटर स्पोर्ट आणि समर स्पोर्ट तर क्रिकेट हा समर स्पोर्ट आहे तर क्रिकेट व्यतिरिक्त बऱ्याचशा ह्या मुली जे फुटी नावाचा प्रकार आहे hmm. विच इज लाईक like रग्बी ते hmm. खेळतात काही सॉकर खेळतात आता अॅलिस पेरी तर दोन्ही रिप्रेझेंट करून गेली म्हणजे वर्ल्ड कप सॉकर मध्ये पण गेली क्रिकेटमध्ये पण रिप्रेझेंट केलं ते एक एक्स्ट्रीम एक्झाम्पल झालं पण बऱ्याचशा मुली आ, फुटी म्हणजे अगदी हायेस्ट लेवलला जरी खेळल्या नाही तरी फुटी किंवा सॉकर हे बऱ्याच वेळा खेळतात आणि कसं असतं की, की? मॅच खेळणं एक वेगळी प्रकार असतो नेट प्रॅक्टिस किंवा जिम हा एक वेगळा प्रकार असतो मॅच खेळताना तुमच्यामध्ये जो एक मेंटल स्ट्रेंथ येतो की फुटीची मॅच असो सॉकर असो किंवा क्रिकेट असतो की शेवटी मला तो मॅच ती मॅच जिंकायची आहे तो जो आपल्या मनामध्ये जो कणखरपणा तयार होतो सतत खेळल्यामुळे माझ्या मते त्याच्याने खूप फरक पडतो आणि दुसरं म्हणजे बऱ्याचशा मुली ज्या आहेत म्हणजे आता साऊथ ऑस्ट्रेलियाचं उदाहरण घ्यायचं तर पूर्वी कॅरन रॉल्टन खेळत असे आता अमांडा जेड वेलिंग्टन खेळते ते ते मुलांच्या मध्ये क्रिकेट खेळतात ते प्ले नॉट ऍट द हायेस्ट लेवल पण बी ग्रेड किंवा सी ग्रेड मध्ये खेळतात आणि तिकडे काही दयामया नसते म्हणजे दे आर ट्रीटेड एज अ पर्सन ऍज अ बॉय मग त्यांना हळू बॉलिंग टाकणे किंवा त्यांच्या बॉलिंगवर जास्त स्ट्रोक्स मारणे असं होत नाही उलट उलट जास्त फास्ट बॉलिंग टाकतात त्यांना आणि एकदा त्या लेव्हलला तुम्ही ते फेस केल्यावर जेव्हा तुम्ही नॉर्मल क्रिकेटला येतात असं मी म्हणत नाही की मुली हळू टाकतात बॉलिंग वगैरे पण त्या लेवलला एका नेक्स्ट लेवलला खेळल्यावर वेन यू कम टू दिस लेवल इट बिकम्स मच इझियर हा एक फरक आहे माझ्यामध्ये सर तुम्ही खूप चांगले पॉइंट्स ह्या आमच्या समोर इथे मांडलेत की तर फिजिकल फिटनेस अक्रॉस द इयर मुली वेगवेगळे स्पोर्ट्स खेळतात मग तो फुटी असेल सॉकर असेल क्रिकेट असेल त्याच्यामुळे एकदा फिजिकल फिटनेस चांगला होतो आणि त्याचबरोबर मुलांबरोबर एक त्यांच्या गेम मध्ये फरक येतो तो आपल्याला नक्कीच दिसून पण येतो जेव्हा ते मुलींच्या विरुद्ध खेळतात तेव्हा तुम्ही यापूर्वी जस्ट एक मेंटल स्पेस बद्दल पण चर्चा केली आणि मला तेच तुम्हाला विचारायचंय की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की या मालिकेची सुरुवात एका कसोटी सामन्यांनी झालेली एकोणचाळीस वर्षानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया भारतात कसोटी सामना खेळत होते वानखेडे स्टेडियमवर जो सामना झालेला सरप्राइझिंगली मी म्हणील भारताने ऑस्ट्रेलियाला हरवलं कारण ऑस्ट्रेलिया हर एक पॉवरफुल टीम आहे पण त्यांना त्यांनी मात दिली आ, कसोटी सामना खूप इझी हरवला आणि खूप इझिली हरवलं नक्कीच नक्कीच जरी तो चौथ्या दिवसापर्यंत गेला असेल सामना पण पहिल्याच सेशनमध्ये भारताने तो सामना संपवला आणि कसोटी सामना जिंकला ऑस्ट्रेलिया विरुद्ध पण त्यानंतर देखील ऑस्ट्रेलिया आपण बघतो की असे काय शोल्डर्स ड्रॉप झाले नाही असे काय खचून गेले नाही पण जो कमबॅक त्यांनी केला आहे आणि त्यांची ती बाउन्स बॅकची अबिलिटी आहे तर त्याच्याबद्दल काय सांगाल ऑस्ट्रेलियामध्ये स्पोर्ट मध्ये कायम म्हणजे ज्युनियर लेवल पासून सिनियर लेवल पर्यंत म्हणजे एक तो क्लिशे आहे की फॉलो द प्रोसेस हा कायम मनावर बिंबवला जातो प्लेयर्सच्या म्हणजे अगदी अंडर अंडर फोर्टीन अंडर सिक्सटीन पासून कारण म्हणजे मी नॉर्मली ज्युनियर्सला जेव्हा कोचिंग असतं म्हणजे ग्राउंडवर कोचिंग अलाउड असतं ज्युनियर्सला तर hmm. त्याच्यामध्ये पण म्हणजे नेहमी मी एक गोष्ट म्हणजे कॉमन जो थीम आहे की ओके वी हॅव लॉस्ट दिस सेशन अस ट्राय टू विन द नेक्स्ट सेशन अँड डोंट वरी अबाउट द रिझल्ट तर नॉर्मली तिकडे की ब्रेक दे ट्राय टू ब्रेक द डे इन सेशन्स Hmm. किंवा मग ओवर्स मध्ये ब्रेक करतात की ठीक आहे आता नेक्स्ट नेक्स्ट मध्ये आपल्याला हे करायचं किंवा नेक्स्ट ट्वेंटी ओव्हर्स मध्ये असं करायचं किंवा लंच पर्यंत वी हॅव टू अचीव्ह दिस आणि इफ वी डोंट कॅलिब्रेट हा एक कॉमन थीम आहे म्हणजे जो मी ग्राउंडवर कोचेस ला बोलताना ऐकलं राईट फ्रॉम ज्युनियर टू सिनियर लेवल तर ते जेव्हा होतं तेव्हा आपण एंड रिझल्ट ची जो आपण एंड रिझल्टची काळजी न करता आताचा जो सेशन आहे किंवा पुढच्या पंधरा ओव्हर वीस ओव्हर मध्ये आपल्याला काय करायचं आहे हे कोच कायम बिंबवतो प्लेयर्सला आणि एकदा हे ज्युनियर्सला ज्युनियर लेव्हलला हे झालंय सवय झाली म्हणजे मानसिक आणि फिजिकली हुँ. तर मग ते इट बिकम्स अन हॅबिट की ठीक आहे आपला एंड रिझल्ट काय असेल आपण आत्ता हे करू आणि मग त्याच्यानंतर नेक्स्ट सेशनला असं हे करू आणि मग ह्या जो क्युम्युलेटिव्ह इफेक्ट येतो आय थिंक दॅट इज वॉट हेल्प्स दॅम कदाचित भारतीय संघाचं म्हणजे उलट झाला असेल की आता टेस्ट लेवल आपण टेस्ट जिंकलो आहोत आणि मग व्हाईट बॉल आता जिंकलंच पाहिजे असं प्रेशर पण कदाचित आलं असावं असं मला वाटतं समटाइम्स विक्ट्री कॅन बी अ बी डॉन्टिंग सडनली आपण जिंकलो तर आता मग नाव वी हॅव टू विन धिस त्या ट्रॅप मध्ये पण मेंटल ट्रॅप मध्ये संघ कदाचित गेला असेल असं मला वाटतं असू शकतात नक्कीच कारण आपण जर बघितले असतील हे मॅचेस तर क्राऊड खूप मोठ्या नंबर्स मध्ये आलेला वानखेडे स्टेडियम असो किंवा डॉक्टर मध्ये एखाद्याला क्राऊड पण प्रेशर असेल भारतीय महिला क्रिकेट संघावर पण डेफिनेटली क्राऊड हॅज टू बी युज विराट किंवा काही प्लेयर्स तुम्ही जर बघितलं दे, दे थ्राईव्ह ऑन द क्राऊड तर कदाचित म्हणजे वुमेन्स क्रिकेट काय की सध्या म्हणजे वुमेन्स क्रिकेट इज ऑन द राईस इन इंडिया आणि ग्लोबली तर कदाचित क्राऊडची सवय पण नसावी आपल्या प्लेयर्सला आणि हळूहळू एनिथिंग टेक्स टाइम तर कदाचित त्या सवयी नसल्यामुळे पण तो इफेक्ट आला असावा की क्राऊड प्रेशर hmm. पण आला असावा की आणि कधी कधी म्हणजे देर आर टू थिंग्स म्हणजे एक तर आय एम अंडर प्रेशर टू वेन आणि देन द अदर वे ऑफ इज आय हॅव नथिंग टू लूज तर कदाचित ऑस्ट्रेलियाने तो पण uh, हे केला असेल मेंटली की ठीक आहे आता टेस्ट मॅच हरलोय इज नॉट मच टू लूज नाव लेट अस ट्राय टू मेकअप इन द व्हाईट बॉल क्रिकेट तसं पण त्यांनी स्ट्रॅटेजी केली असावी असं मला वाटतं असू शकतं तसं पण पण दर्शकांसाठी नक्कीच ते शॉकिंग होतं की जो ऑस्ट्रेलिया टेस्ट मॅच हरवली oh, पण कारण एक्सपेक्टेड पण होतं की ते एक बाउन्स बॅक करतील आणि वन डे आणि टी ट्वेंटी मध्ये आपण बघितलं ऑस्ट्रेलियाने एक सुंदर प्रदर्शन केलं सर तर फिजिकल फिटनेस झाला मेंटल ऍस्पेक्ट बद्दल पण आपण बोललो पण मला सांगा डब्ल्यू एन सी वुमन्स नॅशनल क्रिकेट लीग ही प्रचंड फेमस आहे ऑस्ट्रेलियात आणि ऑफकोर्स डब्ल्यूबीबीएल म्हणजे वुमन्स बिग बॅश लीग तर या दोन लीगचा कसा उपयोग झालाय ऑस्ट्रेलियन प्लेयर्सना डब्ल्यू एनसीएल काही वर्षापूर्वीचं स्टँडर्ड एवढ काही खास नव्हतं पण गेल्या पाच सहा वर्ष डब्ल्यू एनसीएल खूप इंटेंसली खेळलं जात मी काही डब्ल्यू एनसीएल च्या प्रिपरेशन मॅचेस केलेल्या आहेत अंपायर आणि मी साऊथ ऑस्ट्रेलियाची टीम आहे स्कॉर्पियन्स hmm. तर नॉर्मली ते कसं करतात की स्कॉर्पियन्सचा चोवीस प्लेयर्सचा संघ असतो hmm. आणि बिफोर दे स्टार्ट डब्ल्यू एन सी एल कॅम्पेन ते बारा बारा प्लेयर्स च टीम करून ते काही प्रॅक्टिस मॅचेस खेळतात hmm. आणि त्या मॅचेस अगदी इंटेन्सली खेळल्या जातात म्हणजे hmm. दे प्ले लाईक दे आर एज इफ दे आर लाइक रिअल मॅचेस म्हणजे प्रॉपरली टाइम फिफ्टी ओव्हर्स सगळं प्रॉपर टाइम डसर पॉवर प्लेस एव्हरीथिंग हॅपन्स आणि डब्ल्यू एन सी एलच्या अगोदर पण काही प्रॅक्टिस मॅचेस होतात म्हणजे डब्ल्यू ए वेस्ट ऑस्ट्रेलिया साऊथ ऑस्ट्रेलिया किंवा टास्मेनियाचे मॅचेस होतात आणि द अदर थिंग इज नाओ प्रोफेशनल्स नाओ द प्लेयर्स आर प्रोफेशनल्स पूर्वी साधारण चार पाच वर्षापूर्वी दे आर नॉट प्रोफेशनल्स इन द सेन्स पे पेच्या सेन्समध्ये तर आता दॅट ऑल इज ऑल्सो टेकन केअर ऑफ बाय क्रिकेट ऑस्ट्रेलिया आय थिंक इंडियामध्ये पण तो इश्यू नाही आता पण त्यांचा जो म्हणजे जो रेजिम आहे की म्हणजे जे प्रॅक्टिस रेजिम आहे किंवा मॅचेसची जी रेजिम आहे दॅट इज व्हेरी मच वेल डिसिप्लिन म्हणजे मेन्स इक्वॅलंट आहे आणि दोन्ही सगळं येतं क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या अंडर सीएच्या अंडर येतं आणि सीए टेक्स केअर ऑफ एव्हरीथिंग म्हणजे प्लेयर्स सगळं म्हणजे न्यूट्रिशन पासून फिजिकल फिटनेस फिजिओ आणि आता बऱ्याचशा फॅसिलिटी फॅसिलिटीज पण खूप छान झालेल्या आहेत साऊथ ऑस्ट्रेलियामध्ये एक नवीन फॅसिलिटी आहे कॅरन रॉल्टन ओव्हल म्हणून तर इट इज लाईक अ फाईव्ह स्टार फॅसिलिटी म्हणजे आतमध्ये जिम वगैरे सगळ्या फॅसिलिटीज आहेत इंडियामध्ये पण आहेत फॅसिलिटीज काही प्रश्न नाही पण एक, एक माझ्या मते जे डिसिप्लिन आहे म्हणजे शेड्युलचं डिसिप्लिन आहे किंवा मॅचेसचं डिसिप्लिन आहे किंवा रुटीनचं डिसिप्लिन आहे ते थोडंसं क्लॉक सारखं होतं दरवर्षी आणि दॅट आय थिंक हेल्प्स इन दॅट प्रोफेशनलिझम तर सर तुम्ही इतक्या प्लेयर्सना जवळनं बघितलंय तुम्ही अंपायरिंग देखील केली त्यांच्या मॅचेसना तर ह्या करंट टीम मधनं ऑस्ट्रेलियनच्या करंट टीम मधनं तुम्हाला काय वाटतं कुठले प्लेयर्स आहेत जे पुढच्या काही वर्षांमध्ये खूप प्रभावित करतील सगळ्यांना आय विल स्टार्ट विथ तालिया मगरा तालिया मगरा व्हेरी गुड प्लेअर म्हणजे मेंटली वेरी स्ट्रॉंग आणि मला तालिया मगराला पाहिलं की राहुल द्रविडची आठवण येते म्हणजे <laughs> टेक्निक ऑफकोर्स नाही पण म्हणजे mm -hmm. शी इज गुड प्लेयर पण खूप काम प्लेअर असते आणि आय थिंक शी इज द टॅलीसमॅन ऑफ द टीम म्हणजे ती ती संघाचं ताईत आहे असं मला oh. वाटतं या आणि माझ्या मते एखाद दोन वर्षात शी इज द फ्युचर कॅप्टन mm -hmm. ती संघ धरून ठेवते म्हणजे सगळ्यांना mm -hmm. रिलॅक्स ठेवते फील्ड वर तिच्या फील्ड आणि शी इज लाईक म्हणजे काय म्हणतात स्पिरिच्युअल लिडर ऑफ द टीम आणि शी अगेन म्हणजे कधी कधी ते गोल्डन आर्म म्हणतो तसं बॉलिंग मध्ये तिचा एक तो गोल्डन आर्म हे पण आहे तिच्यामध्ये एक काही प्लेअर्सला असतात दॅट इज यू कांट एक्सप्लेन दॅट बट शी हॅज दॅट डार्सी ब्राऊन डेफिनेटली अ बिग बिग प्रॉस्पेक्ट खूप आहे आता जी सार्डली नाईनटीन प्लस आणि वेन, हुँ, वेन हुँ, वी सॉहर प्रीमियर क्रिकेट म्हणजे प्रीमियर क्रिकेटमध्ये पहिल्या दोन सामन्यातच जेव्हा ती खेळली तेव्हा म्हणजे साऊथ ऑस्ट्रेलिया भर सगळी न्यूज आली की ही मुलगी ऑल ऑस्ट्रेलियन खेळणार आणि शी इज बिकम एन ऑल ऑस्ट्रेलियन आणि खूप काम आहे फास्ट बॉलर आहे पण अँग्री नसते म्हणजे काही काय फास्ट बॉलर अँग्री होऊन हे करतात म्हणजे दे ट्राय टू अँगर हेल्प देम बट शी वर्क्स द अदर वे आणि फिजिकली खूप फिट आहे मध्ये थोडीशी इंजर्ड होती पण शी इज फिजिकली mm. वेरी फिट uh, तिसरी प्लेयर सांगू शकतो ऍशली गार्डनर ऍशली mm. गार्डनर इज मोर ऑफ टॅलेंट mm. फिजिकली फिटनेस आहेच पण तिच्यामध्ये टॅलेंट खूप आहे म्हणजे mm. नॅचरल प्लेअर आहे खूप काही प्लेयर्स टेक्निक प्लेयर असतात काही नॅचरली स्ट्रोक प्ले करतात तर ऍश mm. गार्डनर इज वन ऑफ दॅम इवन बॉलिंग मध्ये तिला पण म्हणजे लूप चांगला आहे तिचं आणि शी इज क्वाईट वेल टॅलेंटेड इन दॅट मिगन शूट इज मोर ऑन द डिक्लाइन आउट डिक्लाइन इन द सेन्स ती बऱ्याच वर्ष खेळलेली आहे शी वूड बी मोर ऑन द डिक्लाइन आणि दुसरी एक प्लेअर जी ह्या सिरीज मध्ये खेळले ना अमांडा जेड वेलिंगटन तर अमांडा जेड ॲड वेलिंग्टनला म्हणजे मी लिटरली बारा वर्षाची असताना ती तेव्हापासून मी तिला अंपायर केले अगेन शी इज hmm. मेंटली स्ट्रॉंग म्हणजे आता जी uh, आमची स्ट्रायकर्सची जी मॅच झाली म्हणजे साऊथ ऑस्ट्रेलिया वन दॅट डब्ल्यूबीबीएल स्ट्रायकर्सची जी टीम होती दे hmm. मॅच we तर शेवटची जी ओव्हर टाकणार होते तर वी वेअर लाईक आम्ही बरेच तीन चार अंपायर्स आम्ही एकत्र बसून ती मॅच पाहिली तर वी ऑल न्यू की द लास्ट ओव्हर विल बी बोल्ड बाय वेलिंग्टन कारण म्हणजे तो एक लास्ट ओव्हर किंवा फिनिश करायचा जो एक कामनेस असतो किंवा कॉन्फिडन्स असतो तो तिच्यात खूप आहे कारण लहानपणापासून खेळले बऱ्याच मॅचेस म्हणजे आता टॉप लेवलचं सांगता येत नाही पण लिटरली थाउजंड ऑफ मॅचेस खेळली असेल त्याच्यामुळे तो एक अनुभव असतो तो एक कॉन्फिडन्स असतो की नाही मी जिकडे पिच करायचं तिथेच बॉल पिच करणार बॅट्समन करेल ते करू तो एक कॉन्फिडन्स तर आय थिंक दीज आर द सम ऑफ द गुड प्लेयर्स येस एक अनाबेल सदरलँड म्हणून पण आहे आय नॉट नॉट अर व्हेरी क्लोज पण अगेन अ गुड बॅट्समन तिचा भाऊ पण खेळतो विक्टोरियासाठी आपण नक्कीच म्हणू शकतो ऑस्ट्रेलियन वुमेन्स क्रिकेट टीम साठी आणि आपण मागील पण काही वर्षात बघितलंय की ही टीम खूप पॉवरफुल राहिली आहे बरेच वर्ल्ड देखील जिंकले आहेत आणि फ्युचर पण यांचं बरंच ब्राईट आहे ऑस्ट्रेलियाचं पण सर जाता जाता एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की आता तुम्ही ऑस्ट्रेलियन वुमन्स क्रिकेट तर बरंच क्लोजली बघितलंच आहे आणि इंडियन वुमन्स क्रिकेट देखील तुम्ही फॉलो करत आला तर तुम्हाला काय वाटतं की इंडियन वुमेन्स क्रिकेट टीमने काय अधिक केलं पाहिजे की त्यांचा परफॉर्मन्स ऑस्ट्रेलिया इतका किंवा चांगला होऊ शकतो असे पॉइंटर्स आहेत का इंडियन क्रिकेट टीमने फॉलो केले नाही एक म्हणजे द गुड ऑलरेडी चालू झालेला आहे की तीन चार मुली आता आपल्या डब्ल्यूबीबीएल मध्ये खेळत आहेत म्हणजे हरमनप्रीत कौर खेळत आहे स्मृती मंदाना खेळत आहे जेमी रॉड्रिक्स खेळत आहे दीप्ती शर्मा खेळत आहे तर थोडासा जसं भारतीय म्हणजे मेन्सचा जो कॉन्फिडन्स वाढला आय पी एलच्या मुळे तर आय पी मध्ये आपल्याकडेच सगळे प्लेयर्स येतात डब्ल्यूबीबीएल मध्ये आता आपल्याकडे पण म्हणजे वुमेन्स आय पी एल चालू झालेलं आहे तर आय थिंक दॅट विल ऑल्सो हेल्प कारण म्हणजे एकदा तुम्ही त्या प्लेयर्स बरोबर जेव्हा ड्रेसिंग रूम शेअर करता किंवा त्यांचे हॅबिट्स किंवा त्यांचे जे रुटीन्स असतात हे जेव्हा तुम्ही जवळून बघता तेव्हा खूप शिकण्यासारखं असतं तर ही गोष्ट पहिली गोष्ट आहे की दे शुड प्ले मोर क्रिकेट आउटसाइड इंडिया म्हणजे पिचेसचा अनुभव येतो कारण ऑस्ट्रेलियामध्ये पिचेस कडक असतात टफ असतात आणि फास्ट असतात आपल्या इकडे पिचेस थोडी क्रम्बल होतात कारण आपण रेड सॉइल वापरतो तर तो एक फरक आहे सेकंड थिंग इज आय थिंक जो मगाशी मी जो फॉलो द प्रोसेस म्हटलं की त्याचा दुसरा भाग म्हणजे बघण्यासारखा म्हणजे की थोडस क्रिकेट एन्जॉय केलं पाहिजे आपण स्ट्रेस मध्ये ऑफकोर्स विनिंग इज इम्पॉर्टंट पण स्ट्रेस त्याच्यामुळे होता नये यु हॅव टू एन्जॉय द मोमेंट एन्जॉय द प्रोसेस स्टे इन दॅट हॅपी स्पेस आणि देन लेट द रिझल्ट टेक केअर ऑफ युअर म्हणजे एफर्ट तर खेळलं पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे जे आउट ऑफ द स्किन खेळतात प्लेयर्स म्हणजे एक्झाम्पल आता द्यायचं म्हणजे जे मॅक्सवेल खेळला आउट ऑफ द स्किन जे डबल हंड्रेड मारली ती जी एक ऍबिलिटी असते दॅट विल कम विथ द हेल्प ऑफ टेक्निक अँड कॉन्फिडन्स तर अर्थात प्रत्येक मॅच मध्ये यू कॅन प्ले आउट ऑफ युअर स्किन बट ती जेव्हा रिक्वायर्ड आहे जेव्हा गरज आहे तेव्हा समवन टू पुट देअर हँड अप अँड प्ले आउट ऑफ देअर स्किन हे जर झालं तर आय एम शुअर वी शुड बी एबल टू बीट ऑस्ट्रेलिया इन द चांगले तुम्ही सांगितलेत आणि होपफुली Uh, भारतीय महिला क्रिकेट संघ हे फॉलो करतील आणि आपल्याला अजून चांगलं प्रदर्शन त्यांच्याकडनं बघायला मिळेल इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया सिरीज तर संपली आहे पण आता डोमेस्टिक सीजन सुरू होईल भारतीय महिला संघासाठी आणि बघू त्यानंतर डब्ल्यू पी एल मध्ये दे देखील त्यांचं प्रदर्शन कसं होतं आणि ऑफकोर्स टी ट्वेंटी वर्ल्ड कप सुद्धा आहे याच वर्षी बांगलादेशमध्ये खेळला जाईल आणि तेव्हा पुन्हा एकदा आपल्याला भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया बघायला मिळेलच तर बघूया तेव्हा भारताचं प्रदर्शन कसं होतं ते तर मिलिंद गावडे सर तुम्हाला खूप खूप धन्यवाद तुम्ही वेळात वेळ काढून ठाणेबाबूच्या युट्यूब चॅनलवर आलात आम्हाला चांगली माहिती दिलीत आणि नक्कीच मला असं वाटतं दर्शकांना सुद्धा आपला हा एपिसोड आजचा आवडला असेल तर खूप खूप धन्यवाद सगळ्या दर्शकांना पण आणि मिलिंद गावडे सर तुम्हाला पण धन्यवाद थँक्यू फॉर हॅविंग मी